आणि आता एक सविस्तर बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नतमस्तक होऊन माफी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच माफी मागितली, त्यामुळे पुतळ्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण माफीमुळे थांबेल का असा प्रश्न आता निर्माण झालाय. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून माफी मागितली. पुतळा कोसळल्यामुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावनांना धक्का पोहोचला, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमाम शिवभक्तांची सुद्धा माफी मागितली. पण त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर माफी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं छत्रपती शिव हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. एकीकडे पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागितली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माफीच्या मुद्द्यावरून विरोधकांना आरसा दाखवला. गोवारी हत्याकांडाची आठवण करून देत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली होती का असा प्रश्न विचारला. गोवारी हत्याकांड झालं त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यानंतर राजकारण थांबेल असं वाटत होतं, मात्र विरोधकांनी त्यांचा पवित्रा कायम ठेवला. जयंत पाटील यांनी ट्विट करून सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधला. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो, त्यामुळे साहेब महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित्त अटळ आहे, जय शिवराय, असं ट्विट करून चुकीला माफी नसल्याचं स्पष्ट केलं. एकंदरीत पंतप्रधानांच्या माफीनंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. माफी मागून विषय मिटतो का असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. अतिशय उशिरा माफी मागली, परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते, छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते. इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये. मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. माफी मागताना किंतु परंतु म्हणजे लावलं, कंडिशनल माफी मागितली, सावरकरांना मध्ये आणलं. सावरकरांची आणि शिवरायांची तुलना करायचा उद्देश होता का हे समजत नाही. आज निर्भेळपणे माफी मागायला पंतप्रधानांनी का कच खाली मला समजत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यानंतर राज्यात सुरू असलेलं राजकारण थांबेल असं वाटलं होतं, पण विरोधकांनी महाराष्ट्र चुकीला माफी देऊ शकणार नाही अशी भूमिका घेतली. परिणामी सुरू असलेलं राजकारण शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.